नाशिक त्र्यंबकेश्वर इथं संत निवृत्तीनाथ यांच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 500 दिंड्यांचं आगमन झालंय. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी पर्यटनाला वाव मिळावा म्हणून इथं मोठ्या प्रमाणावर विकास कामं करण्यात येईल असं आश्वासन छगन भुजबळ यांनी दिलंय. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली. आज आपण पाहतो की महाराष्ट्रातून आणि बाहेरून सुद्धा लाखो लोक त्र्यंबकेश्वरमध्ये या निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला आलेल्या आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपण जरूर इथे काही काम केलेलं आहे, पण एकूण परिस्थिती पाहता आणि होणारी भक्तांची ही अलोट गर्दी पाहता बऱ्याच आणखीन गोष्टी ज्या आहे सुखसोयी इथे करण्यात मोठा वाव आहे. त्यासाठी आम्ही जरूर लक्ष घालू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या भक्तांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करू. आज आपण सपत्नीक या ठिकाणी पूजा केली आहे, राज्यात अनेक प्रश्न आहेत, काय नेमकी मागणी आज देवाकडे आपण करतो? मागणी एवढीच आहे की राज्यातले आणि देशातले जे नॉन इश्यूज आहेत त्याच्यावर फार चर्चा होते, वादविवाद होते, त्यापेक्षा जो गोरगरीब आणि शेवटचा मनुष्य असेल, शेतकरी असेल, बेरोजगार असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, दलित आदिवासी असेल, त्याच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्या प्रश्नावर उत्तरं शोधून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यापेक्षा नको त्या गोष्टीमध्ये आपण जास्त चर्चा करतो, वादविवाद करतो असं मला वाटतं. तुम्ही सांगितलं म्हणून सांगतो की खरोखर मी मागे इथे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री असताना आपण पाहिलं भक्त निवासांपासून ते राम मंदिराच्या सुधारणेपर्यंत पडायला आलो होतं, अक्षरशः अडचणीत आले नव्हतं, तरी आपण याच्यावर खूप चांगल्या रीतीनं काम केलं. पण तुम्हीच सांगता की मागच्या 5 वर्षात 30-1 कोटी रुपये मंजूर झाले आणि 30 पैसेसुद्धा खर्च झालेले नाहीत. पण ही परिस्थिती जी आहे फक्त इथलीच आहे अशा ते भाग नाही. मी परवाच्या दिवशी ज्या वेळेला DPDCची मीटिंग घेतली त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे सरकारनं पैसा मंजूर केला परंतु खर्च मात्र काही केला नाही. आणि त्यामुळे इथल्याही सुद्धा आणि जिल्ह्यातल्या सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याची जी सुधारणा व्हायला पाहिजे किंवा सोयी उपलब्ध व्हायला पाहिजे त्या होऊ शकल्या नाही. परंतु आता आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेनं त्याचा बॅकलॉग भरून काढण्याच्या ईर्ष्येनं आपण काम करत आहोत.